धारणी आणि चिखलदरा तालुक्यात ग्रामीणमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सतत पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरामधील ग्रामस्थांशी संपर्क तुटल्यामुळे अत्यंत दुर्गम गावात नागरिकांचे जीवन समस्यात अडकताना दिसत आहे. गेल्या 2 वर्षांपासून मेळघाटचे शासन प्रशासन कोरोना विषाणूच्या साथीच्या बाबतीतच योजना आखत असल्याचे दिसून येत आहे. मेळघाटात रस्ते रपटे पूल आणि मूलभूत सुविधांकडे शासकीय प्रशासनाचे लक्षच दिलेले नाही. मेळघाटातील गावात पावसाळ्यात कुपोषण आरोग्य उपासमार आणि बेरोजगारी हे समस्या हजेरी लावताना नेहमी दिसते आणि बऱ्याच गावात पावसाळ्याच्या वेळी कुपोषणाची समस्याही निर्माण होते. धारणी तालुक्यात सलग 3 दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. बहुतांश गावचे संपर्क तुटले आहे. तालुक्याच्या राणेगाव जवळील डोंगराच्या दगड रस्त्यावर कोसळल्याने सुमारे 25 गावचा संपर्क तुटल्याची बातमी आहे. शासन प्रशासन मेळघाटात पावसाळा पूर्व नियोजनात पूर्णपणे शून्य दिसत आहे. सतत पाऊसमुळे मेळघाटात अनेक समस्या निर्माण होतानाही दिसत आहे. शकील अहमद, मेळघाट. लगातार हो रही बारिश के चलते यहाँ की नदी और जो नाले हैं वो पूरी तरीके से उफान पे है और धारणी शहर से आदिवासी ग्रामीणों का संपर्क पूरी तरीके से टूट चुका है. यहाँ पर नियोजन का अभाव देखने को मिला. बीते 2 वर्षों से प्रशासन को कोरोना वायरस महामारी के पीछे ही दौड़ता देखा गया, जबकि यहाँ पर रोड रास्ते ब्रिज इनको लेकर किसी भी प्रकार के नियोजन नहीं बनाए गए. आदिवासी ग्रामीण आज बदहाली का जीवन जीने पर मजबूर है और लगातार शहर से ग्रामीणों का संपर्क टूट रहा है. कुपोषण का महाउद्रेक यहाँ पर देखने को मिल सकता है. भुखमरी की नौबत यहाँ पर आ सकती है, जिस पर शासन प्रशासन को गंभीरता के साथ ध्यान देने की ज़रूरत है. मैं शकील अहमद, सिटी न्यूज़, मेलघाट.